माझ्या शिदोरी या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केला नसाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि त्या शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे माझ्या नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील. लस्सी करण्यासाठी मी 2 वाटीमध्ये दही लावलेलं आहे. म्हैशीचं दूध आणून तापून कोमट झाल्यानंतर त्यामध्ये विरजण सोडून ते दही लावलेलं आहे. दही कसं लावायचं, गोडसर घट्ट दही, हे मी शिदोरीमध्ये यादी दाखवले आहेच, तुम्ही पाहू शकता. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. हे 2 वाटी दही ह्यामध्ये साय मिक्सच आहे, त्यामुळं मी यातलं साय वरचंवरती आलेलं साय हे एका बाऊलमध्ये काढून घेते. म्हणजे हे आपण वरती सर्व करताना हे दहीचं साय वापरू शकतो. एकदम मलाईदार लस्सी तयार होऊ शकते. या पद्धतीने हे वरचं साय काढून घ्यायचं. मी 1 वाटीच्या दह्यापासूनच लस्सी करणार आहे. 1 वाटी दही घेतलंय, ते एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं. बघा कसं घट्ट दही आहे. आपल्याला जर लगेच लस्सी करायचं असेल तर यामध्ये पिठी साखर घालायचं, आणि जर थोड्या वेळाने आपल्याला करायचं असेल तर साखर, अख्खं साखर घालायचं. असं साखर घातल्यामुळं अख्खं एकदम छान मुरलं जातं आणि लस्सी छान होते. मी 1 वाटीला 1/2 वाटी साखर घालते. साखरच घातलेला आहे आणि हे थोडा वेळ हे सगळं मिक्स करायचं. थोडं मिक्स करायचं आणि हे झाकण लावून फ्रीजला तसंच ठेवून द्यायचं. हे साखर दह्यामध्ये हळूवार मुरलं जातं आणि लस्सीची चव फार छान येते. जर आपल्याला पटकन करून घ्यायचं असेल तर यात जागी पिठी साखर घालायचं आणि लगेच दूध वगैरे घालून आपण ते लगेच करू शकतो. पण मला हे थोड्या वेळाने करायचं असल्यामुळे यामध्ये मी साखर घालून ठेवले. आता हे मी फ्रीजला ठेवून देणार. लस्सी करताना आता हे फ्रीजमधलं काढलेलं दही, थंडगार दही घ्यायचं. त्यामध्ये हे केशरमध्ये दुधामध्ये केशर थोडंसं घालून ते उकळून थंड करून ठेवलं होतं. हे 1/2 वाटी आहे, ते दूध घालायचं. आणि सकाळी मी दह्यावरची साय घेतली ती काढून, आणि आपलं घरच्या दुधाची साय हे दोन्ही एकत्र करून असं छान असं फेटून ठेवलं आहे. यामुळं क्रीमी क्रीमी चव छान लागते या लस्सीला. यातलं निम्मं यामध्ये घालायचं आणि निम्म मी वरती सर्व करण्यासाठी ठेवणार आहे. पूर्ण क्रीम जर साय घेतलं की त्याची चव नाही लागत, त्यामुळे दह्यावरची साय आणि ती साय दोन्ही मिक्स केल्यावर चव फार छान येते. आता हे असल्या छानसे फेटून घ्यायचं. हे बघा किती गाढ छान तयार झालंय, मस्तच. आपण हे फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे मुळातच हे थंडगार आहे. आपण यामध्ये बर्फ घातलेला नाही आहे, आपण सर्व करताना त्यामध्ये बर्फ घालणार आहे. केवढं छान तयार झालंय. यामध्ये आवडत असेल तर आपण वेलची पूड घालू शकतो किंवा दूध मसाला पण घालू शकतो. मी यामध्ये घातलेलं नाही आहे. आता हे आपण सर्व करूया. 2 ग्लास घेतलेत, यांना केशरचं दूध थोडस लावून घेतलेलं आहे या पद्धतीनं. त्यामध्ये बर्फ घालायचं. जर आपल्याला तसंच हवं असेल तर पण तसंच घेऊ शकतो आपण. आता आपण हे सर्व करू. बघा किती गाढ छान तयार झालंय, मस्तच. त्यामध्ये आपण आपल्या आवडीनुसार आणखीन बदल करू शकतो. यामध्ये रोज सिरप, स्ट्रॉबेरी सिरप, जे आवडेल ते आपण यामध्ये घालू शकतो. मी थोडस डेकोरेशनलासाठी हे घालते, थोडस वेलची पूड, थोडस वरती थोडं साय ठेवली येते आपण. साय एकदम छानच, मस्तच. त्यावरती आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रूट थोडे थोडे घालायचे, छान पण दिसतात. किती छान तयार झालंय. या पद्धतीनं तुम्ही करून बघा आणि त्याच्या प्रतिक्रिया आवर्जून कळवा.